बहुमत असताना सीएम घोषित करण्यासाठी एवढा वेळ का, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय. शिंदेंना शब्द दिला होता की नाही त्यांनाच माहिती असं सांगत त्यांनी 2019 उद्धव ठाकरेंबाबत असंच झालं होतं असा दाखलाही दिलाय. सरकार स्थापनेची कोणतीही घाई नसून 1 डिसेंबरला सरकार स्थापन होऊ शकतं असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. त्याचबरोबर अमित शहा ज्यांच्या नावाची घोषणा करतील त्यांना पाठिंबा देणार असल्याचंही मिटकरींनी सांगितलंय. मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय, त्यातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हे संपूर्ण महाराष्ट्राचं मत आहे, हा महाराष्ट्राचा कल आहे, अशी प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारेंनी दिली आहे. मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेणार अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार याबाबत निर्णय घेतील अशी माहिती सामंतांनी दिली. दरम्यान आपल्याकडे कुठलीही बी प्लॅन नसल्याचंही सामंतांनी म्हटलंय. मुख्यमंत्री पदाबाबत दीपक केसरकरांनी मोठं विधान केलंय, दिल्लीतूनच मुख्यमंत्री पदाचा निर्णय होणार अशी माहिती केसरकरांनी दिली आहे. तर मोदी शहा जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. काही दिवसात नवं सरकार स्थापन होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीत तिढा नसल्याची माहिती रावसाहेब दानवेंनी दिली आहे. दिल्लीत दानवेंनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली, मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असंही दानवेंनी यावेळी स्पष्ट केलंय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा रणजित नाईक निंबाळकरांनी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्याग केला त्यामुळे आता इतरांनी त्याग करावा असं वक्तव्य निंबाळकरांनी केलंय. जनतेचा कौल आमच्या बाजूनं लागलाय असंही निंबाळकर म्हणाले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 1-2 दिवसात ठरेल अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्केंनी दिली आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला मान्य आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच भाजपनं मुख्यमंत्री पदाबाबत शिंदेंना कोणता शब्द दिला याबाबत आपल्याला माहीत नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री पदाबाबत रामदास आठवलेंनी मोठं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदेंना केंद्रात मंत्री करावं आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवावं असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलंय. शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद मिळावं यासाठी खासदार उदयनराजे भोसले सरसावलेले आहेत. 4 आमदारांसह उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी शिवेंद्रराजेंना मंत्री करा अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. साताऱ्यातील मेढा इथं महिला आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावं अशी मागणी केली आहे. महिलांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत अशा घोषणा दिल्या आहेत. सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आडमांनी राजकारणातून संन्यास घेतलाय. नरसय्या आडमांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. यापुढे कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी जाहीर केलंय. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आडमांनी हा निर्णय घेतलाय. सांगोला मतदारसंघातून विजयी झालेले शेकापचे आमदार बाळासाहेब देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी चुलत बंधू अनिकेत देशमुख, भाजपा आमदार जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते. आमदार बाळासाहेब देशमुखांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. आपल्या भागात जा आणि मतदारांचे आभार माना, त्यांना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना दिलेत. मुंबईतील हॉटेल ताजलँड इथं असलेल्या सर्व आमदारांना एकनाथ शिंदेंनी घरी जायला सांगितलंय. तसंच पुढचा निरोप येईपर्यंत आपल्या प्रभागात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचेही आदेश दिले. दिल्लीत 29 नोव्हेंबरला काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील पराभवांची समीक्षा बैठकीत केली जाणार आहे. सोबतच संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी रणनीतीवरही चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणात नवीन घडामोड झाली आहे. शरद पवार गटाकडून नवे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. अजित पवार गटानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन केलंय. तसंच शरद पवारांचा फोटोही वापरला असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं केलाय. मातोश्रीवर पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही मतदारसंघांच्या बाहेर वायफाय सारख्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी सापडल्याचं यावेळी अंबादास दानवेंनी म्हटलंय. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया करणार असं दानवेंनी स्पष्ट केलंय. चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम यांचा बॅनर काढल्यामुळे राडा झाला. एका तरुणानं निकम यांचा बॅनर काढला होता. दरम्यान तरुण आणि निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले. पोलिसांच्या उपस्थितीत काढलेला बॅनर पुन्हा लावण्यास कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला भाग पाडलं. बॅनर पुन्हा लावल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली आहे.
पालघरच्या बोईसरमध्ये एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी शिवसैनिकांकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. बोईसरमधील राम मंदिरात ही महाआरती करण्यात आली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावं असं साकडं देवाला घालण्यात आलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे यासाठी मुंबईतील हाजी अली दर्ग्यात मुस्लिम बांधवांकडून प्रार्थना करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम समुदाय उपस्थित होता. मुख्यमंत्री आणि गटनेता ठरवायला वेळ लागला नाही पाहिजे असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. मेजॉरिटी मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री आणि गटनेता ठरवायला वेळ लागतोय म्हणजे काहीतरी घडतंय असाही प्रश्न यावेळी दानवेंनी उपस्थित केलाय. तसंच भाजपला इतरांची जास्त गरज आहे असा टोला यावेळी दानवेंनी भाजपला लगावलाय. लाडकी बहीण योजनेच्या नव्या शासन निर्णयावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींनी महायुतीवर टीका केली आहे. मतदानापूर्वी सरसकट बहिणींना लाभ दिला मात्र नव्या निर्णयामुळे केवळ 20-22% बहिणींना याचा लाभ मिळणार आहे असा दुजभाव नको असं मत शेट्टींनी व्यक्त केलंय. परळी मतदारसंघातून पराभूत झालेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केलेत. मतदारांच्या बोटाला शाही लावून त्यांना मतदान करू दिलं नाही असा आरोप त्यांनी केलाय. गुंड प्रवृत्तीनं हे मतदान झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. भाजप नेते प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं गमावलेला उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीनं गमावला अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. इतकंच नाही तर 20 आमदार सांभाळून ठेवा नाही तर बापलेख फक्त शिल्लक राहतील असं वक्तव्यही त्यांनी केलंय. ईव्हीएम बाबत सगळ्या पराभूत उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. तसंच बालेकिल्ला असलेल्या ठिकाणी पराभव कसा होऊ शकतो असा प्रश्नही यावेळी आव्हाडांनी उपस्थित केलाय. त्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात लढायला हवं असं आव्हाडांनी स्पष्ट केलं. दरम्यान रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय. विरोधी पक्षांवर दहशत निर्माण करण्यासाठी अशा बेकायदेशीर नियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. राज्यात विधानसभा निवडणूक पार पडावी पडली आहे. तसंच निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला काही रक्कम डिपॉझिट स्वरूपात निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. डिपॉझिटची ही रक्कम 10,000 रुपये इतकी आहे. तर SC ST उमेदवारांसाठी डिपॉझिटची रक्कम 5,000 रुपये. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अशा 4,136 पैकी 3,515 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय. सांगलीच्या रोहित पाटलांना शुभेच्छा देणारा फलक सातार समुद्रापार न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये बिल्डिंगवर झळकलाय. रोहित पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तासगाव कवठे महंकाळचे आमदार आहेत. त्यांच्या विजयानंतर टाइम्स स्क्वेअरवर शुभेच्छांचा पोस्टर झळकलाय. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या भरघोस मतांच्या चर्चेबरोबरच मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरचीही जोरदार चर्चा आहे. मराठवाड्यातील 46 मतदारसंघात तब्बल 29 मराठा आमदार निवडून आल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. सरकार स्थापन होताच पुन्हा आरक्षणाचा लढा उभा करणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. निवडणूक संपली सरकार स्थापन होईल आता मराठा समाजानं आरक्षणासाठी लढा उभारायचा आहे असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय. तसंच मराठा समाजानं आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी तयारीला लागा अशा सूचना देखील जरांगेंनी दिल्या. बीडमध्ये लक्ष्मण हाकेंविरोधात धनगर समाज आक्रमक झालाय. हाकेंनी कुणाची तरी सुपारी घेऊन सुरेश यांच्याविषयी बोलणं थांबवावं अन्यथा बीड जिल्ह्यात तुम्हाला येऊ देणार नाही असा इशारा धनगर समाजानं दिलाय. धनगर समाजाचे नेते भाजप युवा मोर्चा महाराष्ट्राचे सचिव अभिजित शेंडगे यांनी हाकेंचा हा समाचार घेतलाय. मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या भरावासाठी मनोर पालघर रस्त्यावर ओव्हरलोड मुरुम वाहतूक सुरू होती. या वाहतुकीविरोधात स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर महसूल विभागानं मोठी कारवाई केली आहे. ओव्हरलोड मुरुम वाहतूक करणाऱ्या 17 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. चंद्राबाबू नायडू किंवा रेड्डी जेव्हा हरतात तेव्हा ते ईव्हीएम मध्ये छेडछाड झाली असं म्हणतात मात्र जिंकल्यावर ते काहीच बोलत नाही असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय. मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक भरती होणार आहे. 1,846 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. डिसेंबर महिन्यात 2 टप्प्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती होणार आहे. 2 ते 6 डिसेंबर तसंच 11 ते 12 डिसेंबरला लिपिक पदासाठी परीक्षा होणार आहे.
मुंबईच्या लोअर परळ परिसरातील काही भागात 28 आणि 29 नोव्हेंबरला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 28 तारखेला रात्री 10 वाजल्यापासून 29 तारखेच्या रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसचा मार्ग मोकळा झाला आहे. 3 दिवसात बोनसची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दिवाळीपूर्वी बोनस जाहीर करण्यात आला होता, मात्र रक्कम दिली नव्हती. एका महिन्यात देशातील तब्बल 1,36,00,000 लोकांनी विमान प्रवास केला. विमान प्रवाशांमध्ये 5.6% वाढ झाली आहे. 17 नोव्हेंबर या एका दिवशी देशात 5,05,412 प्रवाशांनी प्रवास करत नवा विक्रम रचला आहे. मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत इन्फ्लुएन्झानं होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ झाली. यंदा इन्फ्लुएन्झानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या यंदा दुपटीनं वाढली आहे. यावर्षी 57 रुग्णांचा इन्फ्लुएन्झानं मृत्यू झाला आहे.